स्कॉलर शिष्यवृत्ती व नवोदय मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय याची जी प्रवेश परीक्षा आहे तिचा अभ्यासक्रम. यामध्ये एकूण विषय तीन आहेत. पहिला आहे मानसिक क्षमता चाचणी, त्यालाच बुद्धिमत्ता चाचणी असं म्हणतात. दुसरा आहे अंकगणित चाचणी आणि तिसरा विषय आहे भाषा. आता या तीन विषयांतर्गत जे उपघटक आहेत ते आपण पाहूया. पहिल्यांदा मानसिक क्षमता चाचणीमधला पहिला तंतोतंत आकृती, गटात न बसणारी आकृती, क्रमाने येणारी आकृती आणि समान संबंध. आकृतीचा रिकामा भाग पूर्ण करणे, चौरस पूर्ण करणे, तुकडे जोडून नवीन आकृती बनवणे, आरशातील प्रतिमा, त्यानंतर लपलेली रचना शोधणे व कापलेल्या कागदाची आकृती पूर्ण करणे. अंकगणितामध्ये काय आहे पहा. संख्या आणि संख्या पद्धती, पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया, अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया, अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म, त्याचबरोबर संख्यांचे मसावी आणि लसावी, दशांश अपूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया, दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर आणि दशमान परिमाणे, त्यानंतर अंतर, काळ, गती यांचे मापन, गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण, गणितीय सूत्रांचे सरलीकरण, शतमान आणि त्यांचे उपयोग म्हणजे शेकडेवारीचा हा भाग आहे, नफा तोटा, सरळ व्याज, परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ हा अंकगणितामधला भाग आहे. तिसरा विषय आहे भाषा. यामध्ये विद्यार्थ्यांना चार उतारे असतात आणि त्या प्रत्येक उतार्यावरती प्रत्येकी पाच प्रश्न येतात. ते प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. अशा प्रकारे गुणांची विभागणी बघा. मानसिक क्षमता चाचणी याला प्रश्न 40 आणि एकूण गुण 50 आहेत. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 16 गुण या ठिकाणी असतो. पुढचा विषय अंकगणित आहे. यामध्ये प्रश्नसंख्या 20 आणि एकूण गुण 25 असतात. इथंसुद्धा प्रत्येक प्रश्नाला 16 गुण आहे. हे प्रश्न काळजीपूर्वक आपल्याला सोडवायचे आहेत. तिसरा विषय भाषा. प्रश्नसंख्या 20 आणि एकूण गुण 25. इथंसुद्धा प्रत्येक प्रश्नाला 16 गुण म्हणजे 1.25. एकूण प्रश्न झाले पहा 80 आणि एकूण गुण 100 आणि हा पेपर सोडायला आपल्याला वेळ 2 तासांचा आहे. हा अभ्यासक्रम लक्षात घ्या आणि व्यवस्थित मन लावून अभ्यास करा आणि परीक्षेमध्ये उज्ज्वल असं यश मिळवा. धन्यवाद.